आफ्रिका खंडातल्या सुदान देशातली गंभीर परिस्थिती पाहता तिथल्या भारतीयांची सुरक्षा सुनिश्चित करण्याकरता भारत संयुक्त राष्ट्रांसह इतर देशांसोबत मिळून काम करत आहे केंद्र सरकारनं नवी दिल्लीत विशेष नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे खारटूम इथं दूतावासांनी विशेष व्हॉट्सअप ग्रुपसह इतर माध्यमातून तिथल्या भारतीयांशी संपर्क साधला आहे संयुक्त राष्ट्रांनी सुदानमधली परिस्थिती म्हणजे मानवतेवरील आपत्ती म्हटलं आहे संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी या संघर्षाचा निषेध केला आहे आणि तातडीनं युद्धबंदी करून शांतता प्रस्थापित करण्याचं आवाहन केलं आहे